संत्र्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी व बगीच्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी रोगमुक्त कलमांची नितांत आवश्यकता आहे आणि ही गरज लक्षात ठेवून केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूर येथे एक पंचतारांकित आणि मॉडर्न नर्सरीचं स्थापना करण्यात आलेली आहे. ह्या नर्सरीमध्ये दरवर्षी 3 लाखाहून जास्त संत्र्याच्या कलमा आणि लिंबूची रोपं विकली जातात. याच्यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते अशा प्रकारे, आपल्याला लागणारे जे खुंट, ज्याला आपण इंग्रजीत रूटस्टॉक म्हणतो, जंबेरी किंवा रंगपूर लाईम, हे जातीवंत झाडापासूनच त्याच्या बिया काढल्या गेल्या पाहिजे. संस्थेच्या स्वतःच्या बगीच्यातनं अशा प्रकारचे जातीवंत खुंटाचे झाडं असून त्याच्यातनंच बिया घेतल्या जातात. त्या बिया प्लास्टिकच्या ट्रेमध्ये त्यांची उगवणीसाठी पेरले जातात आणि ही जी माती आणि रेती आणि कंपोस्ट याचं जे मिश्रण आहे हे सुद्धा सौर ऊर्जेने निर्जंतुकीकरण केले जाते. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो आणि उगवणी झाल्यानंतर 6 महिन्यांनी त्या रोपांचे स्थानांतरण या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये केले जाते. याच पिशवीमध्ये नंतर माती रेती आणि कंपोस्टचं जे मिश्रण आहे निर्जंतुकीकरण केलं गेलेलं त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे 6 महिन्यानंतर पुन्हा अशा प्रकारे टोटल 1 वर्षानंतर या रोपांवरती कलम केले जाते. या कलमांसाठी जातीवंत आणि रोगमुक्त अशा मातृवृक्षावरनं डोळा घेतला जातो. हे कलम केल्यानंतर 6 महिन्यानंतर हे रोप विक्रीसाठी तयार होते. जातीवंत कलमा तयार करण्यासाठी मातृवृक्षाचं रोगमुक्त असणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी या संस्थेमध्ये अशा प्रकारचे वृक्ष शूट टिप ग्राफ्टिंग ह्या तंत्रज्ञानाने तयार केलेले असतात आणि ते 100% रोगमुक्त असतात आणि त्यांना स्टेनलेस स्टीलच्या जाळीदार स्क्रीन हाऊसमध्ये ठेवले जाते जेणेकरून त्याच्यामध्ये कीटकांचा शिरकाव होणार नाही. लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये सिट्रस ग्रीनिंग आणि ट्रिस्टेजा हे दोन खूप महत्त्वाचे आणि खूप नुकसान करणारे असे दोन रोग आहेत आणि हे दोन रोग कीटकांमार्फत एका झाडापासून दुसऱ्या झाडावरती किंवा झाडांवरून नर्सरीच्या रोपांवरती ट्रान्समिट केले जातात. म्हणून मातृवृक्षांना स्क्रीन हाऊसमध्ये ठेवणे आवश्यक आहे. संस्थेमध्ये अशा प्रकारचे मातृवृक्ष स्क्रीन हाऊसमध्ये ठेवले गेलेले आहेत आणि त्यांची चाचणी दरवर्षी PCR आणि RT-PCR अशा प्रगत उपकरणांद्वारे केली जाते. हे अतिशय मॉडर्न टेक्निक आहे आणि त्याच्यामधून आपल्याला DNA लेवलवरती ह्या व्हायरस रोगांचा चाचणी केली जाते. अशा प्रकारे रोगमुक्त कलमा ह्या संस्थेमधून दरवर्षी 3 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना आणि रोपवाटिकाधारकांना दिल्या जातात. आत्तापर्यंत संस्थेने अशा प्रकारच्या मागच्या 19 वर्षांमध्ये 30 लाखाहून जास्त कलमा आणि रोपं शेतकऱ्यांना दिलेली आहेत आणि 12,000 जास्त हेक्टर क्षेत्र ह्या रोगमुक्त कलमांखाली आलेले आहे.